माझी शाळा माझी जबाबदारी, माझी शाळा स्वच्छ शाळा। आज या ठिकाणी सेंट मार्गारेट शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला, तो म्हणजे या ज्या शाळेत आपण शिकलो शाळा देखील आपल्या आईप्रमाणे आपल्या मातेप्रमाणे प्रेम आपल्यावर करते आणि चांगले संस्कार आपल्या मनात उमजवते। ती आपली शाळा आणि त्या शाळेबद्दल कुठंतरी कृतज्ञ भाव असावा, त्या शाळेबद्दल कुठंतरी आपुलकी असावी आणि शाळेबद्दल आपण काहीतरी करावं ह्या उद्देशातनं माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन त्यात आमचे योगेश होळकर असतील, नितीन सुजगोर असतील, या असंख्य माजी विद्यार्थ्यांनी कुठंतरी प्रयत्न केला आणि या ठिकाणी एक अभिनव स्वच्छता उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला। आणि म्हणतात ना दुधात साखर पाडावी, तो योगायोग म्हणजे आदर पुनावाला क्लीन सिटी इन्स्टिट्यूशन यांचे कृष्णन सर आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले निलेश सर ह्यांनी आम्हाला मदत केली आणि आम्हाला जे तुम्ही सहकार्य पुनावाला फाउंडेशनच्या वतीने तुम्ही आम्हाला जे केलं त्याबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने देखील मी तुमचे मनापासून निलेश सर आणि तुमचे CEO कृष्णन सर यांचे आभार मानतो। आणि आम्ही तुम्हाला अपेक्षा व्यक्त करतो की भविष्यात बी ही पुण्यातली पहिली मराठी शाळा आणि महाराष्ट्रातली दुसरी मराठी शाळा ही उपेक्षित होत चाललेली आहे आणि या शाळेला कुठंतरी आपण पाठबळ दिलं पाहिजे, शाळा वाढली पाहिजे, या हेतूने एक चांगल्या उपक्रमासाठी आपण आलात। त्याबद्दल सायरस पुनावाला साहेब असो किंवा आर्दर व पुनावाला साहेब असो या कुटुंबियांचे पुनावाला कुटुंबियांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो। परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य देऊ पुनावाला साहेबांना आणि आपल्या संस्थेची अशीच प्रगती हो, आपल्या हातून देशसेवा आणि समाजसेवा कायम घडत राहो ही देखील अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। आज माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेत जो स्वच्छता मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला फारच छान वाटलं आणि प्रतिसाद पण खूप चांगला होता। योगेश आला, योगेशनी मला म्हणाला मॅडम आपल्याला स्वच्छता अभियान करायचं आहे, मी म्हटलं ओके चालेल म्हटलं। त्यांनी मला म्हणाला किती विद्यार्थी येतील मॅडम, म्हटलं काही कल्पना नाही आपण टाकू ग्रुपवरती, पण त्या मानाने प्रतिसाद चांगला आहे। आणि कसं होतं शाळेमध्ये लहान लेकरं असल्यामुळे एवढी स्वच्छता करणं आम्हाला शक्य होत नाही, तरी लेकरं शाळेच्या मावशी त्यानंतर धर्मेश त्यांच्याकडून आम्ही स्वच्छता करून घेतो, पण आता ही जी मागची स्वच्छता घेतली त्यांनी सगळं उचलून घेतलं तर ते खूपच त्याच्याबद्दल थँक्यू सो मच। आणि मी शाळेच्या वतीने विनंती करते की असं साधारण 2 महिन्यातून वगैरे जर आपण आलात आणि म्हणजे त्याच्यामध्ये हे केलं तरी मागच्या बाजूचं अजून दाखवते मी तुम्हाला की तिथं झाडं वाढलेली आहेत आणि पावसाळ्यामध्ये काय होतात ती झाडं खूप मोठी होतात आणि साप विंचू काटायची भीती असते, तर ते ॲक्च्युली ते क्लीन करायचं होतं आता। आणि त्यानंतर जी झाडांच्या फांद्या वाढलेल्या आहेत तर पावसाळ्याच्या अगोदर त्या फांद्या पण कट करायच्या होत्या। तर शाळेच्या वतीने मी राजाभाऊ त्याचप्रमाणे पुनावाला हे अदर ट्रस्ट सर आलेले सर्वजण माजी विद्यार्थी या सर्वांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानते। माझी शाळा माझी जबाबदारी, माझी शाळा स्वच्छ शाळा।